जगदंड सर, नमस्कार शेतकरी बंधूंनो, सुप्रभात। शेतकरी शास्त्रज्ञ संवाद हा कार्यक्रम जो आहे, तर तो आपण साधारणतः 1.5 वर्षापासून हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत आणि आता आपल्या सोबत यामध्ये किसान ही जॉईन झालेले आहेत। तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो। आजचा जो विषय आहे आपला तो आहे उच्च तंत्रज्ञान लागवड गुलाब या फुल पिकाची। तर जसं की आपल्याला सर्वांना माहित आहे, गुलाबाचं महत्व जे आहे हे निर्विवाद महत्व असलेलं फुलपीक आहे आणि दोन्ही पद्धतीने एक ओपन कंडिशन असतील किंवा दुसरं जे आहे उच्च तंत्रज्ञानानुसार पॉलीहाऊस मध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड महाराष्ट्रामध्ये होते। त्यामध्ये प्रामुख्याने पुणे नगर आणि कोल्हापूर हे जिल्हे अग्रेसर आहेत गुलाब लागवडीमध्ये। तर आजच्या या विषयासाठी आपण आज आमंत्रित केलेलं आहे मार्गदर्शनासाठी डॉक्टर सचिन चव्हाण सर यांना। तर डॉक्टर सचिन चव्हाण सरांचा परिचय द्यायचा म्हटलं तर एक थोडक्यात परिचय मी सांगतो की सरांचं जे आहे ॲडेनियम सारख्या महत्वाच्या पिकावर सरांनी PhD केलेली आहे त्यांची आणि जवळजवळ 3 व्हरायटी सरांनी त्या ठिकाणी रिलीज केलेल्या आहेत ॲडेनियम मध्ये। तसेच उच्च तंत्र भाजीपाला आणि पुष्प प्रकल्प कृषी महाविद्यालय पुणे येथे सर मागील 5 वर्षापासून कार्यरत आहेत आणि अतिशय सक्षमपणे हा प्रकल्प सरांनी हाताळलेला आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की यामध्ये फार खूप जास्त एफर्ट लागतात, पुष्प शेती असेल किंवा हायटेक जी शेती आहे यामध्ये बऱ्याच प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात। तर आज मी या ठिकाणी स्वागत करतो सरांचं आणि सरांना विनंती करतो की सर आजचा जो आपला विषय आहे गुलाबाचं उच्च तंत्रज्ञान लागवड, तर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावं। या सर, सर आज आपल्या सोबत आहेत विभागीय विस्तार केंद्रामध्ये। सरांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो। नमस्ते, मी सचिन चव्हाण, पुणे कृषी महाविद्यालयामध्ये जो हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट आहे त्या हायटेक फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट मध्ये मी प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतोय आणि आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत की हरितगृहातील फुलशेती गुलाबाची जी फुलशेती व्यापारी तत्वावर केली जाते त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हरितगृहाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हरितगृहाखाली क्षेत्र वाढलेलं आहे आणि वेगवेगळ्या फुलपिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये गुलाब हा एक महत्वाचा फुलपीक आहे की ज्याच्याखाली जास्तीत जास्त एरिया हरितगृहामध्ये आहे। आपण जर विचार केला महाराष्ट्रामध्ये तर वडगाव मावळ तालुक्यामध्ये तळेगाव एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुलाबाचं क्षेत्र वाढते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये। तर हरितगृहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डच गुलाब या पिकाखाली क्षेत्र वाढत आहे। आपण जर विचार केला तर आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा गुलाबाच्या वेगवेगळ्या कलरच्या व्हरायटीची मागणी वाढलेली आहे। तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात आज महाराष्ट्रामधून पर्टिक्युलरली तळेगावच्या ज्या फुलांचा गुलाबाचा मोठा झोन आहे त्याच्यातून होत आहे। त्यामुळे नक्कीच गुलाब या पिकाला हरितगृहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेली आहे। आपल्याला गुलाबाचा प्रोजेक्ट सुरू करायचा, प्रकल्प सुरू करायचा आहे तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतील आणि त्या गोष्टीचा विचार करून मग आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा किंवा नाही करायचा, ह्या प्रोजेक्टला साधारणतः खर्च किती येतो, कशा प्रकारे त्याच्यामधून उत्पन्न मिळेल किंवा याला लागणारं पाणी कसं पाहिजे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, आपलं जे ठिकाण आहे
आपण आपलं शेत कुठल्या क्षेत्र आपलं कुठल्या ठिकाणावरती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार, कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला वापरावं लागणार आहे या सगळ्या काही गोष्टींचा विचार करून मग आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला गुलाब शेतीमध्ये पुढे जायचं किंवा नाही जायचं. तर नक्कीच ह्या शेतीमध्ये पुढे जात असताना काही गोष्टीचा आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागेल. आणि हा विचार करत असताना सगळ्यात महत्वाचा जर मुद्दा काय असेल तर पाण्याची उपलब्धता आणि पाण्याची असणारी गुणवत्ता ह्या गोष्टीला खूप अनन्य साधारण असं महत्व आहे. जर आपण विचार केला गुलाबाचा तर साधारणतः 1.5 लिटर ते 1 लिटर प्रति दिवस प्रति झाड एवढं पाणी आपल्याला हरितगृहासाठी लागतं. तेव्हा आपण जर 1 एकरचा विचार केला तर 1 एकरमध्ये साधारणतः 30,000 एवढी झाडं गुलाबाची हरितगृहामध्ये बसतात. तर आपल्याला पाण्याचा विचार केला तर कमीत कमी 30,000 लिटर एवढी पाण्याची गरज आपल्याला प्रति एकर प्रतिदिवशी गुलाबाच्या पिकासाठी असते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गुलाबाचं पीक हरितगृहामध्ये घेत असताना आपल्याला तिथलं वातावरण सुद्धा नियंत्रित करावं लागतं आणि हे वातावरण नियंत्रित करत असताना आपल्याला पॉलीहाऊसमध्ये पाण्याचं होजिंग करावं लागतं, म्हणजे पाणी सोडावं लागतं, झाडांवरती पाण्याचं शावरिंग करावं लागतं. आणि साधारणतः ह्या शावरिंगचा आणि होजिंगचा जर विचार केला तर आपल्याला 1-10 ते 15,000 लिटर प्रतिदिवशी पाणी लागतं. तसंच गुलाबामध्ये मिस्टिंग आणि फॉगिंग सुद्धा आपल्याला करावं लागतं. वातावरणाचं नियंत्रण करण्यासाठी, तापमान आणि आर्द्रतेचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फॉगिंगची पण गरज असते. तर साधारणतः याच्यासाठी आपल्याला 5,000 लिटर प्रति दिवस एवढी पाण्याची गरज असते. सगळा जर विचार आपण जर साधारणतःपणे केला तर आपल्याला एकंदरीत 30,000 ते 50,000 लिटर पाणी प्रतिदिवशी गुलाब पिकासाठी प्रति एकर उपलब्धता आपल्याला असली पाहिजे. तर 50,000 लिटर पाण्याची उपलब्धता आपल्याकडे या पिकासाठी हरितगृहासाठी होणार आहे का हा विचार आपल्याला महत्वाचा करावा लागेल. तर पाण्याची क्वांटिटी हे जेवढंच महत्वाचं आहे तेवढंच पाण्याची क्वालिटी सुद्धा आपल्याला महत्वाची, की आपण जे पाणी वापरणार आहोत गुलाब शेतीसाठी तर त्याची आपल्याला पाण्याची गुणवत्ता ही कशी असली पाहिजे. तर पाण्याच्या गुणवत्तेचा विचार करता तर पाण्याचा जो पीएच आहे तो साधारणतः न्यूट्रल 6 ते 7 एवढा असणं अपेक्षित आहे. आणि पाण्याचा जो ईसी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे म्हणजे पाण्याची विद्युत वाहकता जी आहे ती 0.5 डेसिबल पेक्षा जास्त असता कामाने. आणि हे पाणी जे आपण वापरणार आहोत त्या पाण्यामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत ते घटकांचं मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त प्रमाण किती असावं हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. कारण जेव्हा आपण हे गुलाब पिकाची लागवड केल्यानंतर आपण त्याला जी खते जी सोडणार आहोत, फर्टिगेशन ज्याला म्हणतो, विद्राव्य खतं आपण जी सोडतो, कारण आपल्याला ती विद्राव्य खतं पाण्यामध्ये मिसळून परत ती पुढं झाडांना किंवा पिकांना द्यायची असतात. त्याच्यामुळं ते देत असताना जेव्हा आपण फर्टिगेशन करत असताना टोटल फर्टिगेशनचा जो ईसी आहे तो पण 1.5 पेक्षा जास्त जाता कामा नये. म्हणून जर आपल्या जे पाणी आपण वापरणार आहे हरितगृहासाठी किंवा पिकासाठी ज्या पाण्याच्या गुणवत्ता महत्वाची आहे त्याच्यामध्ये जर मुळात पाण्यातच क्षार जास्त असतील आणि परत जर आपण त्याच्यामध्ये फर्टिलायझर ऍड करून जर त्याची ईसी क्षारता खूप वाढणार असेल तर ते सुद्धा आपल्याला उपयोगाचं नाही. म्हणून पाण्याचा जी गुणवत्ता आहे पाण्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे तर ती 0.5 पेक्षा जास्त असता कामा नये. आणि त्यामध्ये परत आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करत असताना मग पाण्यामध्ये आपण जे पाणी वापरणार होतं त्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी आणि त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. तर आपण जर विचार केला तर कार्बोनेट्स हे पाण्यामध्ये 50 ते 60 PPM पेक्षा 60 ते 70 PPM पेक्षा जास्त असता का म्हणे. बायकार्बोनेटचा पण विचार केला तर 100 PPM पेक्षा जास्त बायकार्बोनेट त्याच्यामध्ये असता कामा नये. नंतर फॉस्फेटचा विचार केला तर 50 PPM पर्यंत आपल्याला त्या पाण्यामध्ये फॉस्फेट्स पाहिजे. नायट्रेटचा विचार केला तर 50 ते 60 PPM पर्यंत नायट्रेट्स पाहिजे. पोटॅशियम हे 30 ते 40 PPM म्हणजे ही जास्तीत जास्त मर्यादा आहे. याच्यापेक्षा कमीच असलं पाहिजे पण याच्यापेक्षा जास्त असता कामा नये. कारण आपण परत नंतर फर्टिगेशन करणार आहोत त्याच्यामध्ये. सोडियमचा जर विचार केला तर सोडियम सुद्धा 60 ते 70 PPM पेक्षा पाण्यामध्ये जास्त नको. कॅल्शियमचा विचार केला तर 50 ते 70 PPM पेक्षा कॅल्शियमचे प्रमाण हे पाण्यामध्ये जे आपलं जे पाणी आहे जे आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये असता कामा नये. मॅग्नेशियम सुद्धा 20 ते 25 PPM पेक्षा जास्त प्रमाण मॅग्नेशियमच्या पाण्यामध्ये असता कामा नये. तर पाण्याच्या गुणवत्तेचा विचार केला तर आपल्याला 50,000 लिटर प्रतिदिवस प्रति एकर एवढे पाण्याची उपलब्धता पाहिजे आणि ते पाणी आपल्याला 0.5 पेक्षा कमी क्षारता असलेला हवा आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
जर आपल्याला यशस्वीपणे हरितगृहाची शेती भविष्यामध्ये जर करायची असेल तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा आपण जर बघितला तर आपण ज्या ठिकाणी हरितगृह गुलाबाचं करणार आहोत तर त्या हरितगृहाची त्या आपल्या जागेची उंची समुद्र सपाटीपासून किती आहे. साधारणतः 600 ते 900 मीटर समुद्र सपाटीपासून उंची असलेली जी ठिकाणं आहेत या ठिकाणी गुलाबाची हरितगृहातील शेती चांगल्या पद्धतीने करता येते. आपण जर बघितलं वडगाव मावळ मधला तळेगाव एरिया किंवा वडगाव मावळचं जर आपण समुद्र सपाटीपासून उंची बघितली साधारण 700 मीटर ही उंची आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने 700 ते 750 मीटर उंची आहे तर खूप चांगल्या पद्धतीने इथे गुलाबाचं उत्पादन करता येतं. आपण जर विचार केला तर महाराष्ट्रातली अजूनही ठिकाण आहे जिथं हरितगृहामधील गुलाब खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. जसं आपण कोल्हापूरमध्ये जर गगनबावडा एरिया बघितला तर तो पण ह्या समुद्र सपाटीपासून 600 ते 900 मीटर उंचीपर्यंत उंची मध्ये आहे. काही पाटण तालुक्यामध्ये पण हे गुलाबाची शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपण विचार केला तर वाईच्या भोवती पण गुलाबाची शेती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर 600 ते 900 मीटर हा समुद्र सपाटीपासून उंची असलेली जी ठिकाण आहेत त्या ठिकाणी गुलाबाच्या शेतीला पूरक असं वातावरण असतं. कारण साधारणतः सरासरी विचार केला तर 25 ते 30 डिग्री पर्यंतचं टेम्परेचर आपल्याला हे आवश्यक असतं आणि या उंचीमध्ये अशा प्रकारचं जे योग्य क्लायमेट आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये साधलं जाऊ शकतं. रात्रीचा जर टेम्परेचरचा विचार केला तर साधारणतः 15 ते 18 डिग्री पेक्षा खाली रात्रीचं जे टेम्परेचर आहे तापमान आहे ते जाता कामा नये. त्यामुळं जर वातावरणाचा विचार केला समुद्र सपाटीपासून उंचीचा विचार केला तर 600 ते 900 मीटर योग्य अंतर आहे. आपण जिथं हरितगृह उभं करणार आहोत तिथील त्या ठिकाणी असणाऱ्या वाऱ्याचा वेग हा सुद्धा एक खूप महत्वाचा घटक आहे की तो विचारात घेतला पाहिजे. कारण शक्यतो 80 ते 100 किलोमीटर प्रति तास यापेक्षा जास्त वेगाने वारं वाहत असतील तर अशा वाऱ्याला पॉलिओवरचं जे स्ट्रक्चर आहे पॉलिओवरची फिल्म आहे तर ती खराब होण्याचा ती फाटण्याचा खूप मोठ्या प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे तेथील वाऱ्याचा जो काही वेग आहे तो सुद्धा याच्यामध्ये विचारात आपण घेतला पाहिजे. आणि अशा ठिकाणी पॉलिओस पासून 15 ते 20 मीटर अंतरावरती जर आपण अशोक असेल किंवा सुरू असेल अशा प्रकारची झाडं लावून आपण तिथलं वाऱ्याचा वेग याला विंडब्रेक म्हणतो अशा विंडब्रेकची लागवड करून आपण वाऱ्याचा वेग तिथं कमी करू शकतो. आपण जिथं गुलाबाचा प्रोजेक्ट करणार आहोत गुलाबाचा हरितगृह जिथं करणार आहोत तिथं साधारणतः आजूबाजूची झाडं आणि इतर बिल्डिंग ह्याचा सावलीचा परिणाम तिथं असता कामा नये. कारण आपल्या सगळ्या कल्पना की गुलाबाला पूर्णपणे चांगल्या प्रतीचा सूर्यप्रकाश लागतो त्यामुळे तो पण घटक इथं विचारात घेणं गरजेचं आहे. आपण जिथं गुलाबाचा हरितगृह करणार आहोत तर तिथं आपले जे लोकेशन आहे जे ठिकाण आहे आपलं तर तिथं माती कशा प्रकारची आहे. काळी माती असेल ती चालणार नाही कारण आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा निचरा हा त्या जे बेड आपण करतो त्या बेडमधून होणं गरजेचं आहे. त्यामुळे खाली आपण जिथं पॉलिओस उभं करणार आहे तिथं ग्राउंड लेवलला जमिनीच्या पातळीला जर मुरुम असेल तर आपल्यासाठी मुरुमासारखी जर माती असेल तर ते ठिकाण आपण योग्य असं मानतो. आणि आपण ज्या ठिकाणी ग्रीनहाऊस उभा करणार आहोत ऍक्च्युली ज्या एरियावरती ग्रीनहाऊस उभा करणार आहोत तर तो जो भाग आहे तो साधारणतः आजूबाजूचे रस्ते असतील तर त्यापासून 1-2 फुटापासून उंच पाहिजे जेणेकरून जर काही पावसाचं पाणी वगैरे असेल पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर ते पावसाचं पाणी वाहून आतमध्ये पॉलिओस मध्ये येणार नाही ते बाहेरच्या बाहेर निघून जाईल. त्यामुळं आपण ज्या ठिकाणी पॉलिओस करणार ते ठिकाण त्याची उंची आजूबाजूचा भाग कसा आहे काळी माती असेल तर आपल्याला ती काळी माती थोडीशी काढून तिथं मुरुम भरून मग त्याच्यावरती प्रोजेक्ट करावा लागेल. ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीचा खरं तर खूप लहान गोष्टी आहेत त्याचा विचार आपल्याला करावा लागेल की कारण ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम आपला प्रकल्प किती यशस्वीपणे भविष्यामध्ये होणार आहे याच्यावरती होत असतो. पुढची गोष्ट आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला गुलाबाचा पॉलिओस किंवा गुलाबाचा प्रोजेक्ट करायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कुठल्या प्रकारचं स्ट्रक्चर पॉलिओचं स्ट्रक्चर वापरायचं आहे. साधारणतः आता जर आपण विचार केला तर नैसर्गिकपणे वायुविजन ज्याच्यामध्ये होतं म्हणजे नॅचरली व्हेंटिलेटेड टाईप ऑफ पॉलिओस ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं पॉलिओस आपण गुलाबाच्या हरितगृहाच्या गुलाब हरितगृहाच्या शेतीसाठी आपण निवडतो. तर हे पॉलिओस जेव्हा आपण तिथं उभा करू तर साधारणतः 4.5 मीटर जे पॉलिओचे जे गटर असतात ते गटरची उंची 4.5 मीटर पर्यंत असायला पाहिजे. आता हल्ली काही लोक 5 मीटर पर्यंत पण गटरची उंची ठेवतात कारण पॉलिओसचं व्हेंटिलेशन वायुविजन खूप हा एक महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामुळं आतमधल्या वातावरणावरती परिणाम होतो. आणि ग्रीनहाऊसची उंची आपण जर बघितलं तर वरच्या रिजला म्हणजे सगळ्यात वर 6 मीटर पर्यंत असायला पाहिजे.
आणि वरचं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग वरचं व्हेंटिलेशनसाठी वायुयोजनासाठी तर ते साधारणतः एक एक मीटर पर्यंत असलं पाहिजे आणि साईडचे जे कर्टन्स आहेत साईडचे कर्टन आणि वरचं जे ओपनिंग या सगळ्याचा विचार केला तर टोटल 30 ते 40% जी स्पेस आहे ती व्हेंटिलेशनसाठी ओपन असली पाहिजे. जर आपला 4000 स्क्वेअर मीटर हरिद्राचा एरिया आहे तर 1500 ते 1600 स्क्वेअर मीटर एरिया हा व्हेंटिलेशनसाठी बाजूने आणि वरच्या बाजूने हा ओपन असला पाहिजे. तर त्याच्यामध्ये वातावरण आपल्याला अधिक कार्यक्षमपणे आपण त्याच्यामध्ये वातावरण मेंटेन करू शकतो. हरिद्राच्या स्ट्रक्चरचा विचार केला तर कॉलमची जी जाडी आहे कॉलम पाईप जो आहे त्याचा थिकनेस आहे 1.8 mm पर असणं गरजेचं आहे. गटरचं जे ओरिएंटेशन आहे म्हणजे गटरची जी दिशा आहे तर ती दक्षिण आणि उत्तर अशा पद्धतीनं असली पाहिजे. विंडब्रेकचं म्हणजे काही झाडं आपल्याला 15 ते 20 मीटर अंतरावरती लावायची पॉलिओच्या बाजूने तर त्याचा सुद्धा आपण मगाशी चर्चा केली. आणि 200 मायक्रॉनची पॉलिफिल्म असणं गरजेचं आहे की जी पॉलिफिल्म यूव्ही स्टॅबिलाइज असेल डिफ्यूज असेल म्हणजे आपण जर पॉलिहाऊसमध्ये उभा असू तर आपली सावली डायरेक्ट थेट जमिनीवरती पडत नाही म्हणजे ते डिफ्यूज अशा प्रकारचं ते वरची पॉलिफिल्म असणं गरजेचं आहे. सल्फर रेजिस्टंट असली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस आपण सल्फरचा वापर गुलाबातील पावडरी विंडो असेल किंवा माईटच्या कंट्रोलसाठी करतो आणि बरेचसे केमिकल आहेत की ज्याचा बेस सल्फर असा आहे त्यामुळे आपली जी पॉलिफिल्म आहे तर ती सल्फर रेजिस्टंट असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार पॉलिहाऊस उभा करताना करणं गरजेचं आहे. आता हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची बाब जर काय असेल ते अर्थशास्त्र. आपण हा प्रोजेक्ट चालू करायचा या प्रोजेक्टचा अर्थशास्त्र साधारणतः काय आहे हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि याच्यावरतीच ह्या अर्थशास्त्रावरती आपल्याला आपण निर्णय घेऊ शकतो आपल्याला प्रोजेक्ट करायचा किंवा नाही करायचा. काय याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आपल्याकडं इन्व्हेस्टमेंटची किती कॅपॅसिटी आहे या सगळ्या गोष्टीचा पण विचार होणं गरजेचं आहे. तर आपण जर विचार केला बजेटचा गुलाबाच्या हरितगृहासाठी 1 एकरच्या बजेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः स्ट्रक्चर जे आहे ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर 4000 स्क्वेअर मीटरचा आपण विचार केला. आता आपल्याला कल्पना आहे की ग्रीन हाऊस स्ट्रक्चर स्टीलचे रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यामुळं आता स्ट्रक्चर इरेक्शनची कॉस्ट खूप वाढलेली आहे. पूर्वी आपण जर मागच्या वर्षी बघितली तर 700-750 रुपये पर्यंत ही कॉस्ट पर स्क्वेअर मीटरला येत होती पण आज ती दुर्दैवानं म्हणावं लागेल 1000-1100 रुपयाच्या दरम्यान जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं आपल्याला 40 ते 44 लाख रुपये 1 एकरचा प्रोजेक्ट करताना स्ट्रक्चरचीच कॉस्ट आपल्याला तेवढी जाते. आपण मातीचा जर विचार केला लाल माती जर जागेवरती असेल तर काही अडचण नाही पण आपल्याला जर माती आणायची असेल दुसरीकडनं तर साधारणतः 1 एकरला 400 ब्रास एवढी माती लागते. 3000 रुपये ब्रासचा रेट आपण जर विचारात घेतला तर 12 लाख रुपये आपल्याला मातीसाठी लागतील. प्लांटिंग मटेरियल म्हणजे जी रोपं आपल्याला आणायची आहे नेटल ब्रिया रुस्टापूरची टॉप ग्राफ्टेड तर 28000 प्लांट्स 28000 एवढी झाडं आपल्याला एका एकरमध्ये आपण बसवतो. 7 झाडं 1 स्क्वेअर मीटरला लागतात टोटल विचार केला तर 728000 झाडं लागतात. 12 रुपयाला जर आपण झाडाची किंमत पकडली तर 3.75 लाख ते 3.75 लाख रुपये झाडांच्या प्लांटिंग मटेरियलच्या खर्चाला आपल्याला त्याच्यामध्ये जातो. इरिगेशन सिस्टीम फॉगिंग सिस्टीमचा विचार केला 100 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे 4 लाख रुपये आपल्याला इरिगेशन फॉगिंग सिस्टीम लागतात. बाकी बेड तयार करणे असेल किंवा अजून काही गोष्टी असतील तर ह्याच्यासाठीच आपल्याला 60 ते 65 लाख रुपये लागणार आहे. म्हणजे फिक्स कॅपिटल भांडवली गुंतवणूक सुरुवातीची जर बघितली तर 30-65 लाखापर्यंत जाते आणि एकदा का प्रोजेक्ट उभा राहिला की मग तो आपल्याला प्रोजेक्ट रन करायचा आहे चालवायचा आहे त्याच्यासाठी वर्किंग कॅपिटल आपल्याला किती पाहिजे तर ते वर्किंग कॅपिटलचा विचार 1 एकरला जर विचार केला तर आपल्याला औषध जी आहे ती 2 लाखापर्यंतची 1 एकरसाठी लागतील. खतांचा विचार केला तर 2 लाख रुपयाची खतं वर्षाला 1 एकरला लागतील आणि साधारण 8 लेबर आपण 1 एकरला जर विचारात घेतले 300 दिवस आपण 365 दिवसापैकी 300 दिवस 8 लेबर प्रतिदिवस याप्रमाणे जर विचार केला 250 रुपये आपण जर त्याच्यामध्ये वेजेस पकडले तर 6 लाख रुपये साधारणतः आपल्याला मजूर म्हणजे 6 ते 2 8 म्हणजे 8 ते 10 लाख रुपये आपल्याला वर्किंग कॅपिटलचा खर्च असणार आहे. म्हणजे आपण भांडवली गुंतवणूक तर 60-65 लाखाची करणारच त्याच्या व्यतिरिक्त तो प्रोजेक्ट चालवण्यासाठी आपल्याला साधारणतः 8 ते 10 लाखाचं वर्किंग कॅपिटल पण आपल्याकडं असणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. आता हे करत असताना विहीर असेल किंवा पॅकिंग हाऊस असेल किंवा लेबर रूम असतील हे आपल्या तिथं क्षेत्रावरती असतील असं आपण गृहित धरलेलं आहे. तर एवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याला साधारणतः आज करावी लागेल जर आपल्याला प्रोजेक्ट चालू करायचा असेल तर. एवढी इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये रिटर्न्स परतावा कशा पद्धतीने मिळणार आहे ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर आपण जर परताव्याचा विचार केला तर साधारणतः आपल्याला
20 ते 23 फुलं प्रति प्रति झाड प्रति वर्ष आपल्याला याच्यामधून मिळू शकतात आणि 28 ते 30 हजार आपली झाडं एका एकर मध्ये असतात आणि वर्षभराचा विचार केला तर 7 लाख फुलं आपल्याला वर्षाकाठी एका एकर मधून मिळू शकतील. आज सरासरी विचार केला गुलाबाचं मार्केट गुलाबाचे फुलांची वाढती मागणी आणि रिक्वायरमेंट मागणी त्याचं निर्यात याचा जर विचार केला तर सरासरी 5 रुपये प्रति फुलापर्यंत आपल्याला दर याच्यामध्ये मिळू शकतो. म्हणजे 7 लाख फुलापासून आपल्याला 35 लाख रुपयाचं परतावा 35 लाख रुपयाचा परतावा एका एकर पासून होऊ शकतो. मग जर 60 ते 65 लाख रुपये भांडवली गुंतवणूक आहे 10 लाख रुपये आपल्याला त्याच्यामध्ये वर्किंग कॅपिटल लागणार आहे. भांडवली गुंतवणूकनंतर जे आपलं रन प्रोजेक्ट रन करण्यासाठी जे आहे ते आपलं वर्किंग कॅपिटल 10 लाखापर्यंत लागणार आहे. आपण विचार केला तर 35 लाखापर्यंत आपल्याला याचं उत्पन्न मिळतंय. हे सगळं करत असताना आपल्याला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड करून काही आर्थिक सहाय्य पण याच्यामध्ये उपलब्ध आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या आर्थिक सहाय्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात गुलाबाच्या शेतीची वाढ झालेली आहे हे पण एक वास्तव आहे. तरी खूप चांगली योजना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची आहे. तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची योजना जी आहे तर ती साधारण 50% आपल्याला त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. 25 लाखापर्यंत प्रति एकर प्रोजेक्टला अनुदान याच्यामध्ये मिळू शकतं. तर हे अनुदान आपल्याला मिळवायचं असेल तर त्याला काय करावं लागेल साधारणपणे काय त्याची प्रक्रिया किंवा प्रोसिजर आहे तर आपल्याला सुरुवातीला एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो. म्हणजे पूर्णपणे आपला जो प्रकल्प अहवाल आहे तो जो करावा लागतो. आत्ताच्या गोष्टींची आपण चर्चा केली की कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला प्रकल्प सुरू करण्यासाठी त्या गोष्टी फक्त आपल्याला ऑन पेपर वरती घेऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करून एक चांगला आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आहे आणि तो प्रोजेक्ट रिपोर्ट ऑनलाईन पद्धतीने आपल्याला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या पोर्टलवरती सबमिट करावा लागतो. तो प्रोजेक्ट सबमिट केल्यानंतर त्याची स्क्रुटिनी होते म्हणजे छाननी पडताळणी होते आपल्या ज्या अर्जाची आपल्या प्रकल्पाच्या प्रकल्प अहवालाची आणि आपल्या प्रकल्प अहवालाची छाननी पडताळणी झाल्यानंतर आपल्याला एक आयपीए इश्यू केला जातो. म्हणजे ज्याला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल की तत्वता मान्यता तुमच्या प्रकल्पाला ह्या दिलेली आहे अशा प्रकारचा एक आयपीए त्याच्यामध्ये मिळतो आणि ते आयपीए लेटर घेऊन तत्वता मान्यता मिळालेल्याचं पत्र घेऊन आपण बँकेला लोनसाठी अर्ज करायचा आहे. आणि बँकेकडनं आपण लोन घेऊन जर आपण प्रोजेक्ट कॉस्ट 60 ते 65 लाखाची केलेली आहे तर 60 ते 65 लाखाचं आपल्याला बँकेमध्ये लोनसाठी अप्लाय करायचं की ज्याच्यामध्ये 10 ते 15% लोन कॉन्ट्रीब्युशन आपल्याला स्वतःच त्याच्यामध्ये दाखवायचं आहे. बँकेने लोन मंजूर केल्यानंतर बँकेचे पैसे घेऊन आपण तो प्रोजेक्ट उभा करतो. प्रोजेक्ट उभा झाल्यानंतर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डची जी टीम आहे तर ते आपल्या प्रोजेक्टचं जॉईंट इन्स्पेक्शन होतं आणि जॉईंट इन्स्पेक्शन झाल्यानंतर ती सबसिडी जी आहे ती रिलीज होते आणि ती सबसिडी ही बँकेला दिली जाते. म्हणजे आपलं जे काही बँकेमध्ये मुद्दल आहे ते मुद्दल ह्या सबसिडीच्या माध्यमातून अनुदानाच्या माध्यमातून कमी होतं आणि राहिलेला जो मग आपला जो काही मुद्दल आहे ते आपल्याला 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्याला पेबॅक पिरियड सगळा करायचा असतो. तर हा सगळा जो वेळ आहे म्हणजे आपण जेव्हा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रकल्प अहवाल तयार करणं आणि ते सबसिडी मिळणं साधारणतः ह्याला 1 वर्षाचा कालावधी जातो. तोपर्यंत व्याज जे आहे ते आपल्याला बँकेच्या मुद्दलावरती आपलं चालू असतं. तर ह्या साधक बाधक गोष्टी आहेत. कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा ह्या मी आता तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत. मग आपण एक निर्णय घेण्याच्या मानसिकतेमध्ये येतो की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग आपण प्रकल्प करायचा का नाही करायचा. मग आपण निर्णयाच्या स्टेजला आलो की हो आपल्याला प्रकल्प करायचा आहे तर मग पुढच्या गोष्टी चालू होतात की मग हा प्रकल्प कशा पद्धतीने उभा करायचा काय काय गोष्टींचा विचार करायचा हा जो टेक्निकल भाग आहे त्याची पण चर्चा आपण आता करूया. हा आतापर्यंत जो भाग आहे ज्याच्यावरती आपण चर्चा केली की ह्याच्या माहितीवरती तुम्ही एक निर्णय घेण्याच्या मानसिकतेपर्यंत येऊ शकता. मग ह्याच्यामध्ये टेक्निकल गोष्टींचा आपण आता थोडासा विचार करूया. जर आपल्याला हा गुलाबाचा प्रकल्प करायचा आहे तर मग पहिली महत्वाची गोष्ट काय की आपलं जे प्रोडक्शन आहे आपलं जे उत्पादन आहे त्याची गुणवत्ता हा खूप महत्वाचा भाग आहे. तर पहिल्यांदा समजून घेऊया की आपण गुणवत्ता म्हणजे काय. एकदा आपल्याला गुणवत्ता म्हणजे फुलांची नक्की गुणवत्तेची व्याख्या काय हे लक्षात आलं की मग पुढच्या गोष्टी आपल्याला कशा पद्धतीने करायच्या त्याच्यावरती चर्चा करता येईल. तर जेव्हा आपण गुणवत्तेचा विचार करतो तेव्हा फुल जे आहे गुलाबाचं फुल की जो बर्ड ज्याला आपण म्हणतो की ज्याचं आपण मार्केटिंग करतो तर साधारणतः त्याची 4.5 सेंटीमीटर उंची ही त्या फुलाच्या बर्डची असली पाहिजे कळीची असली पाहिजे. त्याचा जो डायमीटर आहे तो 2.5 सेंटीमीटर असला पाहिजे आणि सरळ असं फुल असलं पाहिजे चपटं फुल नको
आणि जो स्टेम आहे जो काडी आहे जे जसं आपण मार्केटिंग करणार आहे तर त्या स्टेमची थिकनेस ही साधारण 4 mm पर्यंत असली पाहिजे. युनिफॉर्म एकसारखी हिरवी गार पानं आपल्याला या फुलांची फुलांच्या दांड्यावरती असली पाहिजे. पानांची संख्या किती आहे त्या फुलाच्या दांड्यावरती आणि त्या पानाचा रंग कसा आहे डार्क ग्रीन आहे ह्याच्यावरती सुद्धा त्या फुलाची गुणवत्ता अवलंबून असते. आपण या फोटोमध्ये बघू शकता 3 नंबरचा जो फोटो आहे त्याच्यामध्ये गुलाबाचा जो बड आहे वरची कळी जी आहे ती किती एकसारखी आहे आणि खाली त्या दांड्यावरती जी पानं आहेत ती पानं पण कशी हिरवीगार आहे डार्क कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती स्पॉट नाहीये ब्राऊन कलरचं काही डिस्कलरेशन नाहीये. तर अशा पद्धतीची सुंदर फुलं म्हणजे ही गुणवत्ता असते. आणि साधारणतः 60 ते 70 cm उंची हे जे आपण गुलाबाच्या फुलांचं प्रोडक्शन करणार आहोत ते जे असली पाहिजे. अशा पद्धतीची गुणवत्ता जर आपण जर टिकवली तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगला दर मिळू शकतो. हे गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आता आपल्या लक्षात आलं. मग नंतर आपण पुढचा विचार करायचा याच्यामध्ये की कशा पद्धतीने आपल्याला ह्या उत्पादनाचं उत्पादन घ्यायचं आहे. दोन पद्धती आहेत. एक तर मातीचे बेड आपण त्याच्यामध्ये करू शकतो आणि गुलाबाचं उत्पादन घेऊ शकतो आणि दुसरं जे आहे ते सॉइललेस ज्याच्यामध्ये कोकोपीटचा वापर करून गुलाबाच्या फुलांचं प्रोडक्शन घेतलं जातं. पण आपण सॉइल बेस म्हणजे मातीमध्ये जे काही उत्पादन घ्यायचं त्याचा आपण विचार करूया कारण बहुतेक ठिकाणी हाच पर्याय स्वीकारला जातो. तर आपल्याला सुरुवात करत असताना सगळ्यात महत्वाचं माध्यम जे आहे म्हणजे आपले जो मीडिया जो आहे ते खूप महत्वाचं आहे. हा खरं तर फाउंडेशन आहे म्हणजे काय आपण त्याला म्हणू की हे जर एकदा आपण चांगल्या पद्धतीने केलं तर पुढची जे आपलं सगळं क्वालिटी आहे तर ती खूप चांगल्या पद्धतीने असणार आहे. तर लाल लॅटराइटिक रेड लॅटराइटिक सॉइल ज्याच्यामध्ये आपण म्हणतो लाल रंगाची माती की ज्याचा ईसी हा 0.5 पेक्षा जास्त नको थोडीशी ऍसिडिक आम्लता ह्या मातीला असते 6 ते 7 ह्या रेंजमधला त्याचा पीएच असतो. आणि हे माध्यमाची माती निवडत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं असं की ह्याच्यामध्ये 60% सँड वाळू 25% रेती आपण म्हणतो सिल्ट आणि माती जी आहे चिकन माती तर ती 15% अशी असं पाहिजे. जास्त चिकन मातीचं प्रमाण खरं तर नको आहे. जर जास्त चिकन मातीचं प्रमाण असेल तर पाण्याचा निचरा होण्याला खूप मोठ्या पाण्याचा निचरा होत नाही आणि नंतर भविष्यामध्ये आपल्याला अनेक त्याच्यामध्ये पाणी थांबल्यामुळं रोगाचा अडथळा त्याच्यामध्ये येऊ शकतो. तर पाणी जे पाण्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे आणि अशा प्रकारे जर त्याचं कॉम्पोजिशन असेल 60%, 25%, 15% तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे बेड आपण करू शकतो. नंतर हे बेड प्रिपरेशन करत असताना आपल्याला 80% आपण वर जसं म्हणलं की अशा पद्धतीची माती पाहिजे तर ही वरच्या पद्धतीची माती आहे 60, 25, 15 कॉम्बिनेशन असलेली ती 80% माती आपण घेऊन 20% हे त्याच्यामध्ये शेणखताचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे. आणि नीम केक जो आहे तो साधारणतः 1 kg/m² म्हणजे जर 4000 square meter प्रोजेक्ट असेल तर 4000 kg आपल्याला नीम केक त्याच्यामध्ये लागेल. बोनमिल जे आहे म्हणजे जनावरांच्या हाडाचा चुरा तो 100 g/m² प्रति स्क्वेअर मीटर 100 g याप्रमाणे लागणार. सिंगल सुपर फॉस्फेट 100 g/m² आणि ह्युमिक ऍसिडचे ग्रॅन्युल्स येतात ते 25 g/m² याप्रमाणे आपल्याला ते मिक्सर करून त्याचे बेड आपल्याला तयार करायचे. तर साधारणतः हे बेड करत असताना त्या बेडची जी रुंदी आहे ते 75 ते 80 cm आपण ठेवू शकतो. 45 cm त्याची उंची ठेवू शकतो आणि मधलं जे पाथचा जो डिस्टन्स आहे चालण्याचा जो पाथ आहे तर 50 ते 60 cm एवढं त्याचं रुंदी असली पाहिजे. लागवड करत असताना 45 by 30 cm या अंतरावरती आपण याची लागवड करतो. हल्ली काही जण 25 cm वरती पण लागवड करतात जेणेकरून 28,000 जिथे झाडं बसतात तिथे 30,000 झाडं जर 1 acre बसवायची असतील तर प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे रोपामधील अंतर आहे ते पण कमी करून लोक झाडांची संख्या याच्यामध्ये वाढवतात. 2 lateral 16 mm आपल्याला बेडवरती लागणार आणि ड्रिपर जो आपण त्या लॅटरल वरती बसवणार तो 2.4 liter साधारणतः 2.5 liter पर तास प्रति तासी एवढा त्याच्यामध्ये त्याचा डिस्चार्ज असेल हा ड्रिपर असतो. आणि ड्रिपर मधलं स्पेसिंग 1 फुटाचं असलं पाहिजे आणि हा PCNT प्रकारचा ड्रिपर याच्यामध्ये आपण बसवतो. म्हणजे जरी थोडंफार लेवल डिफरन्स असला तरी जो युनिफॉर्म पाण्याचा डिस्चार्ज आहे तर तो हा PCNT ड्रिपर देतो. PCNT ड्रिपर त्याच्यामध्ये असणं महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या बेडचा निचरा ह्या गोष्टीला खूप महत्व आहे. त्याच्यामुळं बेडमध्ये मातीचं चिकन मातीचं प्रमाण हे 20% पेक्षा अधिक असतं बिलकुल कामा नये. ही गोष्ट खूप महत्वाची आहे.
नंतर आपण मगाशी चर्चा केली, परत एकदा आपण चर्चा करू वातावरणाचा विचार केला, क्लायमेटचा विचार केला, तर 27 डिग्री सेंटीग्रेड ऍव्हरेज डे टेम्परेचर गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी पाहिजे. 18 डिग्री सेल्सिअस रात्रीचं टेम्परेचर ऍव्हरेज जे आहे ते असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि ह्युमिडिटी हा खूप महत्वाचा भाग आहे. 65 डिग्री पर्यंत आपल्याला आर्द्रता ह्युमिडिटी ही त्या पॉलिहाऊसमध्ये आपल्याला नियंत्रित करता आली पाहिजे. लाईट इंटेन्सिटी म्हणजे सूर्यप्रकाशाची तीव्रता जर बघितली तर ती 40,000 लक्स एवढी असणं गरजेचं आहे. दिवसाला 7 ते 8 तास एवढा आपल्याला सूर्यप्रकाश असणं गरजेचं आहे. आता या सूर्यप्रकाशाची गुणवत्ता सुद्धा खूप महत्वाची आहे, कारण जो सूर्यप्रकाश जो असतो तर त्याच्यातलं 400 ते 700 नॅनोमीटर बँडविड्थ असलेला जो पट्टा आहे सूर्यप्रकाशाचा, की ज्याला आपण सूर्य फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा जो भाग याला म्हणता येईल तो खूप महत्वाचा आहे. तो 400 ते 700 नॅनोमीटरचा असतो. तर हा फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन हे आपल्याला 6 ते 8 तास मिळणं खूप गरजेचं आहे. आपण जर विचार केला तर 400 नॅनोमीटर पर्यंतचा जो पट्टा आहे तो युव्हीचा असतो, म्हणजे अल्ट्राव्हायलेट रेज असतो, की अल्ट्राव्हायलेट रेज आपल्याला अपेक्षित नाहीयेत, म्हणून आपल्याला युव्ही स्टॅबिलाईज असते पॉलिफिल्म वापरावी लागते, युव्ही ब्लॉकर फिल्म वापरावी लागते. आणि त्याच्यामुळं हा जो 400 नॅनोमीटर पर्यंतचा जो बँडविड्थ आहे तर ती टाळली जाते. आणि ती 400 नॅनोमीटरची बँडविड्थ टाळण्यामुळं जे काही कीड आहे त्या किडीचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये कमी होतं, कारण साधारणतः 400 नॅनोमीटर पर्यंत जी युव्ही स्पेक्ट्र युव्हीची अल्ट्राव्हायलेट ची जी रेंज आहे त्याच्यामध्ये जे किड्यांना किड्यांची जी व्हिजिबिलिटी आहे म्हणजे किड्यांना जे दिसतं ते जास्त प्रमाणात दिसतं आणि ते किडे अधिक ऍक्टिव्ह ह्या युव्हीच्या रेंजमध्ये असतात, म्हणून आपल्याला युव्ही ब्लॉक्ड किंवा युव्ही रेझिस्टंट अशी फिल्म असणं खूप गरजेचं आहे. आणि साधारणतः जे सकिंग पेस्ट आहेत म्हणजे रस शोषणाऱ्या किडी जे आहेत त्या जर आपल्या आटोक्यात राहिल्या तर नंतर गुलाबामध्ये व्हायरसचा एवढा प्रॉब्लेम नाही, परंतु बाकीच्या क्रॉप्समध्ये ह्या किडींची संख्या मर्यादित राहिली युव्हीच्या युव्ही रेझिस्टंट फिल्ममुळे, तर पुढं जे व्हायरस विषाणूजन्य जे रोग आहेत ते सुद्धा त्याचं प्रमाण कमी होतं. तर आणखी याच्यामध्ये क्लायमेट हे दोन प्रकारचं क्लायमेट, एक मॅक्रो क्लायमेट म्हणजे सर्वसाधारणतः ढोबळ वातावरण, आणि एक मायक्रो क्लायमेट म्हणजे सूक्ष्म वातावरण जे हरिद्वारामध्ये जे पिकाच्या आजूबाजूला असतं, गुलाब पिकाच्या बाजूला असतं, ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जर नियंत्रित करायचं असेल तर जे गुलाबाचे पॉलिहाऊसचे जे पडदे आहेत त्याला कर्टन आपण म्हणतो, त्या कर्टन कधी खाली घ्यायचे, कधी बंद करायचे, किती वेळ चालू ठेवायचे, हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. कारण या बाहेरच्या वातावरणाचा कर्टन आपण कर्टनची जी मुवमेंट करतो त्याचा आणि किडीचा पर्टिक्युलरली रस शोषणाऱ्या किडीचा माइट्स आणि थ्रिप्सचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला वातावरण नियंत्रित करत असताना होजिंग करणं म्हणजे पाणी मारणं, जे हरिद्वाराचा खाली जमिनीचा जो भाग आहे, हॉकीचा जो एरिया आहे, जिथे जिथं ओपन जागा आहे तर तिथे तिथं सातत्यानं पाणी मारून तिथे थंडावा ठेवणं, ह्युमिडिटी मेंटेन करणं हे सुद्धा एक खूप महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये माइट्स जे आहेत त्या माइट्सवरती खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपण आणू शकतो. त्यामुळं एक सराउंडिंग ढोबळ वातावरण आणि सूक्ष्म वातावरण या दोन्ही गोष्टीचं व्यवस्थित व्यवस्थापन आणि नियंत्रण करणं ही खूप गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून आपण जो थ्रिप्स आणि माइट्स ज्याचा खूप मोठ्या प्रमाणात धोका या पिकाला आहे त्याचा आपण बऱ्यापैकी नियंत्रण करू शकतो. नंतर आपण जर विचार केला आपण जे झाडं आपल्याला प्लांटिंग मटेरियल जे आणायचं आहे, रोपं जी घ्यायची, त्या रोपांची गुणवत्ता हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग त्यामध्ये आहे. तर रोपांची निवड करत असताना ग्राफ्टिंग केलेली जी रोपं आहेत आपण या फोटोमध्ये बघू शकता, ग्राफ्टिंग केलेली रोपं आहेत आणि नेटल ब्रियार नावाचा जो रूटस्टॉक आहे त्या रूटस्टॉकवरती ग्राफ्टिंग केलेली जर प्लांट्स असतील तर हे चांगल्या गुणवत्तेचे प्लांट समजले जातात. आणि ही जी झाडं आहेत किंवा रोपं आहेत तर ते वेगवेगळे जे रोग आहेत त्या रोगांचे जे स्पोर्स आहेत त्या स्पोर्स पासून हे फ्री असले पाहिजे, जसं की डायबॅक आहे, कॅन्कर आहे, स्टेम गॉल आहे, तर ह्याचे जे डाउनी मिल्ड्यूचे काही पॅथोजनचे स्पोर्स असतील तर हे जी झाडं आहेत ती निरोगी पाहिजेत. त्याच्यावर कुठल्या कसल्याही प्रकारचे स्पोर्स किंवा रोगाचे काही त्याच्यामध्ये डेब्रीज असता कामा नये. तर निरोगी रोपं खूप महत्वाची आहेत. ही निरोगी रोपं जर आपण निवडली तर जास्तीत जास्त कालावधीपर्यंत पुढं आपली
हरितगृहामधून आपण उत्पादन घेऊ शकतो, 4 ते 5 वर्षापर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो. नंतर व्हरायटीज कुठल्या आपल्याला याच्यामध्ये जाती निवडायच्या आहेत, तर टॉप सिक्रेट ही लाल रंगाची डच व्हरायटी आहे, डच प्रकारची व्हरायटी, आणि 60% प्रमाण म्हणजे जर 4 आपल्या 1 एकरमध्ये जर आपल्याला 30,000 झाडं जर आपली बसत असतील, साधारणतः 60% प्रमाणे 18,000 प्लांट जे आहेत तर ते लाल व्हरायटीची पाहिजे, टॉप सिक्रेटची पाहिजे. रिवायवल दुसरी व्हरायटी पिंक कलरची फुलं तर येतात, 10% प्रमाण पाहिजे. अविलॉनचा आहे पीच, म्हणजे थोडासा पांढऱ्या रंगाकडे झुकणारा असा पीच हा कलर, तो 10% त्याचं प्रमाण आपल्याला टोटल रोपांच्या पाहिजे. रॉकस्टार ही येलो व्हरायटी आहे, 10% त्याचं प्रमाण आपल्याला पाहिजे. ज्युबिलिया बायकलर व्हरायटी आहे, तर 10% पर्यंत आपल्याला पाहिजे. म्हणजे फक्त लाल व्हरायटी लावून आपल्याला याच्यामध्ये उपयोगाचं नाही, तर लाल व्हरायटीचं प्रमाण 60% आणि बाकीच्या वेगवेगळ्या रंगाच्या व्हरायटीचं प्रमाण हे 10-10% असलं पाहिजे, जेणेकरून आपला जो मार्केट ऍक्सेप्टन्स आहे आपल्या उत्पादनाचा हा चांगला राहील. नंतर आपण झाडांची निवड केल्यानंतर, आपल्याला गुलाबाची लागवड केल्यानंतर झाडाचा जे फ्रेमवर्क आहे, जो त्याचा साचा आहे, खूप चांगल्या पद्धतीनं झाडाचं फ्रेमवर्क त्याच्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. तर जेव्हा आपण गुलाबाच्या रोपांची लागवड करतो, लागवड केल्यानंतर तो एक त्याला एक फांदी असते, एक त्याला मदरशूट म्हणतात, त्या मदरशूटचा जो वरती जो बड कळी आली तर ती कळी आपल्याला काढून टाकली पाहिजे. ती कळी काढून टाकल्यामुळे काय होईल, अजून आपल्याला साईड बाजूला त्याच्यावरून फांद्या येतील आणि हळूहळू त्या मदरशूटवरचा पानांची संख्या पण वाढेल. आणि त्या मदरशूटवरची पानांची संख्या वाढली, त्याला आपण कुठल्याही प्रकारची कळी येऊ देणार नाही, चांगली त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली की 25 ते 30 दिवसांनी तो जो मदरशूट आहे तर तो आपल्याला बेंड करायचा आहे. तर तो बेंड करत असताना तो जितक्या जो बड जॉईंट आहे ज्या बड जॉईंटच्या जवळ असा आपल्याला तो बेंड करायचा आहे, जेणेकरून आपल्याला खालून जे परत फुटवे येतील त्याला बेसल फुटवे म्हणतात की जे खूप स्ट्रॉंग असतात, तर असे बेसल फुटवे येणं गरजेचं आहे. आपण मदरशूट बेंड केला की आपल्याला 3 ते 4 त्याच्यामध्ये फुटवे बेसल फुटवे आपल्याला घ्यावे लागतील. आणि बेसल फुटवा आला की त्याची सुद्धा वरची कळी आहे ती आपल्याला फोडायची आहे, जेणेकरून त्याच्यावरचा लीफ एरिया वाढून तो जो बेसल फुटवा आहे तो जाड होईल, स्ट्रॉंग होईल. आणि तो स्ट्रॉंग जाड झाला की आपल्याला तो 3 ते 5 पानांची जी स्टेज आहे त्याला तो कट करायचा आहे. तर अशा आपल्याला साधारणतः 3 बेसल फुटव्यांचं फ्रेमवर्क प्रति झाड आपल्याला बनवायचं आहे, की ज्या बेसलच्या फ्रेमवर्क पासून नंतर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन मिळत जाईल. हे करत असताना जे वीक म्हणजे कमकुवत ज्या फांद्या आहेत आणि ज्या ब्लाइंड शूट्स आहेत, म्हणजे ज्याला छोट्या छोट्या कळ्या येतात किंवा येत नाहीत, असे जे कमकुवत आणि ब्लाइंड शूट्स आहेत ते आपल्याला कंटिन्युअसली बेंड करायचे, म्हणजे बेंडिंगचा एरिया सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला बेसल फुटव्यांची 3 बेसल फुटवे चांगल्या पद्धतीचे तयार करायचे आणि झाडाचं चांगलं फ्रेमवर्क तयार करायचे, जेणेकरून झाडे सशक्त राहील आणि भविष्यातलं उत्पादन हे आपल्याला चांगल्या दर्जाचं मिळू शकेल. हे बघा, मदरशूटचं बेंडिंगचं काम इथं चाललेलं आहे, म्हणजे जो मदरशूट आहे त्याचे वरचे कळ्या कुडल्यानंतर ज्या मदरशूटचा लीफ एरिया वाढला आणि असा लीफ एरिया वाढलेला मदरशूट इथं बेंड करण्यात येत आहे. नंतर महत्वाची याच्यामध्ये डिसबडिंग, म्हणजे फांदीच्या बाजूला जे छोट्या छोट्या कळ्या येतात तर त्या कळ्या काढणं हे सुद्धा खूप एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे, की ज्याला डिसबडिंग आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला लांब दांड्याचं फूल पाहिजे चांगल्या गुणवत्तेचं, वरचा त्याचा जो कळी आहे त्या कळीची गुणवत्ता चांगली पाहिजे. परंतु काय होतं की हे सगळं त्या जो आपलं शूट आहे त्या शूटला बाजूला पानाच्या मधून छोट्या छोट्या कळ्या येत असतात, की ज्या कळ्या मुख्य जो आपला स्टेम आहे तर त्याचं अन्न शोषण्याचं काम करत असतात, आणि त्याच्यामुळे जी मुख्य आपल्याला जो फुल आहे त्या फुलाच्या गुणवत्तेवरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून जी छोट्या छोट्या ज्या कळ्या आहेत त्या काढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, आणि त्याला डिसबडिंग असं म्हणतात. हे डिसबडिंग आपण फोटोमध्ये बघू शकता, ही महिला जी आहे ती डाव्या हाताने पान आणि स्टेम किंवा आपली काडी ह्याच्यामधली कळी जी आहे ती काढत आहे. आपण उजव्या फोटोमध्ये पण बघू शकता की जो मुख्य बड आहे वरती त्याच्या बाजूला दोन छोटे छोटे बड्स आहेत, पहिल्या फोटोमध्ये आहेत त्याला बाण केलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते काढून टाकलेलं आहे, त्याला डिसबडिंग म्हणतात, जेणेकरून आपल्याला फुलाची गुणवत्ता ही अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकते. नंतर आपल्याला खतांचा विचार केला पाहिजे, फर्टिगेशन,
शक्य तो जी विद्राव्य खत जी आहे त्या विद्राव्य खतांचा वापर करून गुलाबाच्या हरितगृहामध्ये आपण फर्टिगेशन केले करत असतो. मगाशी मी सांगितलं की 16 इंचच्या 2 लॅटरल आपण तिथे झाडांच्या खोडाच्या भोवती आपण असतात आणि तिथे 2-2.5 लिटरचा ड्रिपर जो असतो तो आपण फिक्स केलेला असतो. तर हे इथं मगाशी आपण चर्चा केली की पाण्याची गुणवत्ता किती महत्वाची आहे, कारण आपण त्या पाण्यामध्ये परत खतं पण मिक्स करणार आहोत, विद्राव्य खत. आणि ती विद्राव्य खत मिक्स केल्यानंतर जर तुमचा जो रॉ वॉटर आहे म्हणजे मूळचं जे पाणी आहे त्याचं जर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी एसी जास्त असेल तर जी लागणारी विद्राव्य खत आहे ती मिक्स केल्यानंतर परत हा तुमचा एसी वाढू शकतो. आणि हा एसी जो आहे फर्टिगेशनचा तो साधारणतः 1 ते 1.5 पेक्षा जास्त असता कामा नये. तेव्हा मुळात जे आपले पाणी आहे त्या पाण्याची गुणवत्ता म्हणजे त्याचा पाण्याचा मूळ पाण्याचा एसी हा 0.5 पेक्षा जास्त असता कामा नये, आपण मगाशी चर्चा केली. तर आणि खतं ऍड केल्यानंतर जेव्हा आपण फर्टिगेशन करतो ते फर्टिगेशनचा एसी जो आहे तो 1 ते 1.5 पेक्षा जास्त खतं मिक्स केल्यानंतर होता कामा नये. कारण जसं एसी जर वाढला तर क्षारांचं प्रमाण आपल्या मुळाच्या अवतीभोवती वाढू शकतं आणि क्षारांचं प्रमाण वाढलं 2-2.5 ते 3 च्या रेंजमध्ये जर ईसी आपला रोड झोनचा गेला तर मग परत नंतर तिथून वेगवेगळ्या ज्या न्यूट्रिएंट्स आहेत आपले त्याचं उपलब्धता आणि त्याचं शोषण याच्यावरती खूप मोठा विपरीत परिणाम होतो आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मी मगाशी म्हटलं की आपल्याला जो बेड करायचे त्या बेडचा निचरा खूप चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. ते ह्याच्यासाठी जर का जर एसी बिल्ड झाला रोड झोनच्या अवतीभोवती तर आपल्याला तो पाणी शावरिंग करून तो आपल्याला जे क्षार आहे ते खाली आपण ड्रेन आउट करू शकू, निचरा करू शकू. म्हणून ते पाण्याची गुणवत्ता बेडचा असलेला निचरा ह्या खूप महत्वाची गोष्ट आहे. तर खत ऍड केल्यानंतर 1 ते 1.5 पर्यंत हा आपल्याला एसी जो मेंटेन झाला पाहिजे. आणि आपण फर्टिगेशनचा जो पीएच आहे जर आपण कोकोपीट मध्ये ग्रो करणार असू तर आपल्याला तो ऍसिडिक ठेवावा लागतो, म्हणजे 5.5 पीएच कोकोपीट मध्ये ठेवावा लागतो. पण आपण सॉइलचा जर विचार केला तर न्यूट्रल पीएच असला तरी काही अडचण त्याच्यामध्ये येत नाही. आणि आपण हा रूट झोनच्या बाजूचा जो माती आहे म्हणजे मुळांच्या अवतीभोवतीची जी माती आहे तर त्याचा त्याच्या मातीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ईसी आपण रेग्युलरली चेक केली पाहिजे. जर 100 ग्रॅम आपण माती घेतली तर त्याच्यामध्ये आपण 200 ml पाणी टाकून ते चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि जे पाणी वर राहतं त्या पाण्याचा एसी आपण चेक करायचा. तो एसी साधारणतः 2 पेक्षा वर जाता कामा नये. हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे. हे जेव्हा आपण फर्टिगेशन करतो तेव्हा आपल्याला म्हणजे वेगवेगळी जी वॉटर सोल्युबल विद्राव्य खत आहेत तर त्याचा आपण कॉम्बिनेशन करून ही खतं सोडत असतो. जेव्हा आपण त्याचं कॉम्बिनेशन करतो आणि झाडांना फर्टिगेशन करतो त्यावेळेस साधारणतः आपलं जे फर्टिगेशनचं सोल्युशन आहे तर त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण 100 ते 150 ppm पर्यंत असावं, फॉस्फरस हा 50 ppm पर्यंत असावा, पोटॅशियम 250 ppm पर्यंत असावा, कॅल्शियम जो आहे तो 70 ppm, मॅग्नेशियम 50 ते 100 ppm च्या मध्ये, सल्फर जो आहे तो 30 ते 40 ppm आणि सगळे जे मायक्रो एलिमेंट्स जे आहेत ट्रेस एलिमेंट्स आहेत तर ते 15 ते 20 ppm पर्यंत असावे. अशा पद्धतीचं आपल्याला पाण्याचं सोल्युशन करून फर्टिगेशनचं सोल्युशन करून ते आपल्याला झाडांना द्यावं लागेल. मग अशा पद्धतीचं जर आपल्याला सोल्युशन करायचं असेल तर आपल्याला कुठली कुठली खतं वापरावी लागतील आणि साधारणतः त्याचं प्रमाण क्वांटिटी किती घ्यावे लागेल ह्याची पण आपण चर्चा करूया. तर 2 टँक आपण बनवू शकतो, ए टँक आणि बी टँक. ए टँक मध्ये आपण कॅल्शियम नायट्रेट FeEDTA आणि FeEDA असं 2 FeE जे फॉर्म आहेत ते आपण युज करू शकतो. जेव्हा आपण कोकोबेट मध्ये गुलाबाची लागवड करतो त्यावेळेस FeEDA आणि FeEDTA या दोन्ही गोष्टीचा वापर करावा लागतो. कारण जर समजा पीएच ची रेंज जर चेंज झाली तर ऍसिडिक जर राहिली नाही तर FeEचं ऍब्सॉर्प्शन होत नाही, FeEची अवेलेबिलिटी होत नाही आणि त्यामुळं FeEDA पण वापरतात हे कोकोबेटमध्ये. परंतु जेव्हा आपण सॉइलमध्ये गुलाबाची लागवड करत असू, गुलाबाचं उत्पादन घेत असू त्यावेळेस कॅल्शियम नायट्रेट आणि FeEDTA असलं तरी चालू शकेल. बी टँकमध्ये पोटॅशियम नायट्रेट आहे त्याला आपण 13.045 म्हणतो, मोनोपोटॅशियम फॉस्फेट आहे 0.534 म्हणतो, पोटॅशियम सल्फेट आहे 0.050, मॅग्नेशियम सल्फेट आहे, नंतर बोरॉन सोल्युबोर 20%, मॅग्नीज सल्फेट, झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, सोडियम मॉलिक्लेट. ए टँक बी टँक आपण स्टॉक सोल्युशन 100 लिटरचं करू शकतो, 200 लिटरचं करू शकतो. आपलं किती क्षेत्र आहे, आपल्याला किती पाणी लागतं आणि त्याप्रमाणे आपण हे स्टॉक सोल्युशनची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो. 100 लिटर स्टॉक सोल्युशनचा जर विचार केला तर 6.5 किलो आपल्याला कॅल्शियम नायट्रेट घ्यावं लागेल. FeEDA जो आहे 6% 6% ज्याच्यामध्ये FeE असतं तर ते 200 ग्रॅम आणि FeEDTA 12% FeE असलेलं
200 ग्रॅम नायट्रिक ऍसिडची गरज आपल्याला कोकोपीट मध्ये जर आपण लागवड करणार असू तर ते त्याचं पीएच मेंटेन साठी लागते. बी टॅग मध्ये पोटॅशियम नायट्रेट 2.5 किलो, मोनोपोटॅशियम फॉस्फेट 2 किलो, 0.050 1 किलो, 100 लिटरचा जर विचार केला तर अशा पद्धतीने आपल्याला हे प्रमाण खताचं त्याच्यामध्ये ठेवावं लागेल. आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला पाणी वापरून हे स्टॉक सोल्युशन आणि पाणी वापरून आपल्याला फर्टिगेशन करायचं आहे. ते फर्टिगेशन अशा पद्धतीने करायचंय की मुळाच्या रूट झोनच्या जिथं पाणी पडणार आहे फर्टिगेशनचं झाडाभोवती तर त्याचा एसी जो आहे तो 1.5 जास्तीत जास्त असावा, 1 to 1.5 रेंज मध्ये. नंतर हार्वेस्टिंगचा भाग आहे. मग आपलं सगळं क्रॉप ग्रो झाल्यानंतर हार्वेस्टिंग आपण कशा पद्धतीने सकाळी आपण फुलांची तोडणी जी करतो, मग अशी पण मी म्हणालो की 23 फुलं आपण साधारणतः एका वर्षाला एका झाडापासून हार्वेस्ट करू शकतो. आणि हार्वेस्टिंग करत असताना नोडच्या वरती आपलं हार्वेस्टिंग झालं पाहिजे जेणेकरून हार्वेस्ट झालेल्या भागाच्या तिथून परत नवीन फुटवा येईल. हार्वेस्टिंग केल्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला फुलं ठेवायची असतात, ठेवावी लागतात. आणि एकदा हार्वेस्टिंग झालं पाण्यात फुलं ठेवली मग आपण जे प्री कुलिंग साठी जी आपण फुलं तिकडं नेणार आहोत 2 ते 4 डिग्री सेंटीग्रेडला 1-3 तास जर आपण ठेवलं तर चांगल्या पद्धतीने प्री कुलिंग होतं जेणेकरून जी फील्ड हीट आहे पॉलिहाऊस फील्ड हीट जी त्या अंगामध्ये आहे फुलांच्या ती फील्ड हीट ह्या प्री कुलिंग मुळे निघून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण ग्रेडिंग करू शकतो स्टेम लेंथ प्रमाणे 60 ते 70 सेंटीमीटर ए ग्रेड आणि 40 ते 60 सेंटीमीटर लांबी बी ग्रेड ची आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने लांबी प्रमाणे आपण त्याचं ग्रेडिंग करून 20 फुलांचा एक बंच आपण त्याच्यामध्ये पॅकिंग करू शकतो. आणि नंतर जे आहेत ते आपल्याला जे स्टेम आहेत फुलांचे तर त्याचे खालचा जो पोर्शन आहे तो 2-3 सेंटीमीटर कट करायचा आहे आणि परत आपल्याला ते प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन मध्ये ठेवायचं आहे जेणेकरून काही ब्लॉकेज क्लॉगिंग असेल किंवा ब्लॉकेज असेल स्टेमच्या एंडला तर ते निघून जाईल आणि परत ते स्टेम जे आहे तर ते फ्रेश पाणी त्याच्या फ्रेश प्रिझर्वेटिव्ह सोल्युशन शोषण करून घेऊ शकेल. आणि हे प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये साधारणतः आपण ॲस्कॉर्बिक ऍसिड वापरू शकतो, आपण याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड पण वापरू शकतो आणि सोडियम हायपोक्लोराईड ॲस्कॉर्बिक ऍसिडचं कॉम्बिनेशन असलेलं पाणी आपण त्याच्यामध्ये फुलांचे हे दांडे ठेवू शकतो. आणि कोल्ड स्टोरेजमध्ये आपण 2 डिग्रीपर्यंत ही फुलं आपण स्टोअर करू शकतो आणि मग नंतर याचं मार्केटिंग आपल्याला रेफर व्हॅनमधून 2 डिग्री सेंटीग्रेडमधून पण मार्केट एंडपर्यंत आपण हे करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपण हे बघत याच्यामध्ये पहिला जर फोटो बघितला तर पहिला जे फोटो आहे तो खोडाची पानं काढण्याचं ते मशीन आहे. काटे आणि पानं ही स्टेमच्या खालच्या भागातील रबरचा ब्रश असतो, तो रबरचा ब्रश पानं आणि काटे जे असतात त्याच्यावरती तो वेगानं घासला जातो आणि काटे आणि पानं निघून जातात. ते मशीन आपण बघू शकतो दुसऱ्या फोटोमध्ये. 4 नंबरच्या फोटोमध्ये ग्रेडिंग होत आहे आणि नंतर आपण अलीकडच्या फोटोमध्ये बघू शकता डाव्या साईडचा जो फोटो आहे तर त्याच्यामध्ये हे ग्रेडिंग झालेली फुलं बंच पॅकिंग करून बॉक्समध्ये ठेवलेली आहेत आणि मग ती मार्केटला जात आहेत. नंतर पुढच्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे तो रोग आणि किडीचा. तर रोग आणि किडीचा विचार करत असताना किडीचा विचार केला तर गुलाबाला आज सगळ्यात मोठा किडीचा जो प्रॉब्लेम आहे तो माइट्स आहे आणि थ्रिप्स आहे. तर माइट्स आणि थ्रिप्सचं मॅनेजमेंट करणं हे खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. आणि वातावरणाच्या बदलानुसार या माइट्स आणि थ्रिप्स याची संख्या वाढत असते आणि कमी जास्त होत असते. जेव्हा तुमचं कोरडं हवामान राहील, उष्ण आणि कोरडं हवामान राहील किंवा हरितगृहामध्ये सुद्धा उष्ण आणि कोरडं जर वातावरण राहिलं, जर काही हरितगृहाची जागा किंवा खालची जमीन तुमची कोरडी राहिली तर तिथून तुमचा माइट्स हा अटॅक करायला चालू होतो. सुरुवातीला काही पॅचेस असे तयार होतात की जिथे तुम्हाला माइटची संख्या खूप वाढलेली दिसते, म्हणजे 1-5 झाडं किंवा 6-7 झाडं तर त्या पॅचमध्ये तो माइट वाढलेला दिसतो आणि मग तिथून नंतर तो वाऱ्याबरोबर किंवा हवेबरोबर तो दुसरीकडे पसरत जातो. तर अशा वेळेस ह्याला स्काउटिंग म्हणतात की तुमचं लक्ष प्रत्येक झाडावरती पाहिजे, प्रत्येक पॅचवरती पाहिजे आणि असे कुठे पॅचेस दिसले तर ते पॅचेस इमिजिएटली आपण तिथं तो माइट हा कंट्रोल झाला पाहिजे. आपण 20 ईसीचा क्लोरोपायरीफॉसचा स्प्रे अशा पॅचेसवरती जर चांगला घेतला तर तो माइट तिथं बऱ्यापैकी कंट्रोल होतो.
किंवा आपण नुसतं त्याच्यावर शावरिंग जरी केलं पाण्याचं, हाय प्रेशरने शावरिंग केलं, त्याच्यामध्ये आपण सिल्विट गोल्ड सारखं स्टिकर वापरलं 0.3 ml, तर त्याने सुद्धा माईटचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं, कारण पाण्याच्या प्रेशरमुळे माईट हा कमी होतो, तो खाली गळून पडतो. नंतर प्रोफेनोपॉस आहे, प्रोफेनोपॉस आपण 0.5 ml/L वापरू शकतो. नीम ऑइल आहे, नीम ऑइल आपण 10,000 ppm 1 ml नीम ऑइल प्लस प्रोफेनोपॉस 0.5 ml वापरून आपण तो जो पॅच आहे तो पॅचमधला माईट आपण कमी करू शकतो. जेव्हा वातावरणामध्ये बदल होणार आहे, आपल्या लक्षात येतं की आता वातावरण बदलणार आहे, तर अशा वातावरण जेव्हा बदलायची चिन्ह असतात त्या वेळेस आपण त्याची हायबरनेशन म्हणजे सुप्तावस्थेतून तो माईट जो आहे तो बाहेर येतो, आणि जेव्हा त्याला फेवरेबल क्लायमेट नसतं तेव्हा तो परत सुप्तावस्थेत जातो. तेव्हा माईट हा कधी सुप्तावस्थेतून बाहेर येतो आणि तो सुप्तावस्थेत कधी जातो या गोष्टीवरती पण आपलं थोडंसं लक्ष त्याच्यामध्ये पाहिजे. आणि माईट जो अंड्याच्या स्वरूपातला जो माईट आहे तर तो सुद्धा आपण विचारात घेतला पाहिजे. जेव्हा आपण स्प्रे शेड्यूल करत असतो तर ते स्प्रे शेड्यूल करत असताना काही अंडीनाशक कीटक कोळीनाशक आहेत, त्याच्यामध्ये ओबेरॉन आहे किंवा इव्हन मी आत्ता बोललो प्रोफेनोपॉस आहे, ते सुद्धा आपण आपल्या स्प्रे शेड्यूलमध्ये इन्कॉर्पोरेट करणं गरजेचं आहे. क्लोरोपायरिपॉसने पण माईट खूप चांगल्या प्रमाणात कंट्रोल होतो. मॅजिस्टार आहे, फेन्झॅक्विन आहे, 1 ml/L आपण ते माईट कंट्रोलसाठी वापरू शकतो. तर केमिकलचा वापर आहे, त्याचबरोबर आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या वातावरणाचं नियंत्रण आणि त्या किडीच्या अवस्था ह्या ओळखणं आणि त्याप्रमाणे उपाययोजना करणं हे खूप महत्वाचं आहे. थ्रिप्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर थ्रिप्सचं पण तसंच आहे. थ्रिप्स हा बऱ्याच वेळेस जे आपले सॉइलचे बेड आहेत, मातीचे बेड आहेत, तर त्याच्यामध्ये तो हायबरनेशन मध्ये असतो आणि ती जी त्याची हायबरनेशनची स्टेज आहे मातीमधली, जेव्हा क्लायमेट कंटिन्युअल होतं, क्लायमेट चेंज होतो, त्यावेळेस तो हायबरनेशन बाहेर येतो आणि आपल्याला सर कधी कधी असं जाणवतं की अचानक प्रमाण खूप वाढलेलं आहे थ्रिप्सचं. तर थ्रिप्स कंट्रोल करत असताना जो आपला थ्रिप्स सुप्तावस्थेत बेडमध्ये आहे, मातीच्या बेडमध्ये जे त्याचे कॉलनीज आहेत, तर त्या कॉलनीज पण आपल्याला कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे. आपण त्याच्यामध्ये जे काही मायक्रोबियल आहेत, मायक्रोब्स आहेत, त्याचा वापर याच्यामध्ये करू शकता. आणि थ्रिप्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर थ्रिप्स जेव्हा थ्रिप्सचं प्रमाण कमी आहे, आपल्याला थ्रिप्स प्रमाण कमी दिसते, त्यावेळेस सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडचा वापर आपण केला पाहिजे, जेणेकरून जर त्याचं प्रमाण वाढलं तर सिस्टेमिक इन्सेक्टिसाइडचा रेसिड्युअल इफेक्ट जास्त असल्या कारणामुळं तो त्याच्यामध्ये आटोक्यात येऊ शकतो. डाउनी मिल्ड्यू आपण रोगाचा विचार केला तर डाउनी मिल्ड्यू आहे आणि पावडर मिल्ड्यू आहे. डाउनी मिल्ड्यूचं सुद्धा साधारणतः आपण जर बघितलं वातावरणामध्ये खूप रात्रीचं टेम्परेचर आणि डे टेम्परेचर याच्यामध्ये जर आपल्याला व्हेरिएशन जास्त आलं तर डाउनीचं स्पोर्स जर्मिनेट होतात आणि सडनली असं आपल्याला जाणवतं की डाउनीचा अटॅक वाढलाय, तर तोही वातावरणाशी खूप जवळचा संबंध या डाउनीचा आहे. जर आभाळ येत असेल, ढग येत असेल आणि सूर्यप्रकाश पण येत असेल, हे जर कंटिन्युअसली कमी कालावधीत ह्या जर घटना घडत असतील की आभाळ येणं, आभाळ जाणं, सूर्यप्रकाश येणं, तर अशा वेळेस सुद्धा डाउनीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. तर हरितगृहातील स्वच्छता हा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे, कारण जी वाळलेली पानं वगैरे असतात तर स्पोर्स हे असतात त्या पानांमध्ये, त्यामुळे हरितगृहाची स्वच्छता खूप महत्वाचा भाग आहे. अशा प्रकारची वाळलेली पानं किंवा गळालेली पानं हे हरितगृह झाडून नेहमी स्वच्छ असणं गरजेचं आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर आपण सुरुवातीच्या स्टेजमध्ये करू शकतो, डिसइन्फेक्शनला बेडमध्ये पण आपण हायड्रोजन पेरॉक्साईड सोडू शकतो, किंवा झाडांवरती पण आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईडचा स्प्रे घेता येईल प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये. तर अशा पद्धतीने बरेचसे त्याच्यामध्ये घटक आहेत रोग आणि कीड नियंत्रणासाठी, तर त्याचा वापर आपण योग्य प्रमाणे करून याच रोग आणि किडीचं नियंत्रण आपण गुलाबामध्ये करू शकतो आणि चांगल्या दर्जाची फुलं आपण उत्पादन करू शकतो. आपल्यालाही काही शंका असतील तर आपण विचारू शकता. जी माहिती माझ्याकडे होती ती मी आपल्या सगळ्यांशी शेअर केलेली आहे. हा धन्यवाद सर. तर आज या ठिकाणी ऋत्विक साहेबांना अनम्यूट केलंय, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. हा विचारायचा. ऋत्विक सर्वदे साहेब तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता. सर्वदे साहेब अनम्यूट कराल स्वतःला.
हँड्रेस केला होता त्यांना प्रश्नाचे. हा हँड रेज केलेलं दिसतोय, त्यांना अनम्यूट होण्यासाठी अडचण येते. हा ऋत्विक सरोदे, तुम्ही अनम्यूट करून प्रश्न विचारा. ठीक आहे, आपण ते करताय तोपर्यंत आपण पुढे, तुम्ही तुमचे प्रश्न विचारा दोघं सर. हा तर आज या ठिकाणी आपल्याला गुलाबाचं जे आहे उच्च तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर सचिन चव्हाणनी, डॉक्टर सचिन चव्हाण सरांनी. आणि ज्यामध्ये सिलेक्शन, साईट सिलेक्शन पासून ते अगदी रोग आणि किडी यांच्या नियंत्रणापर्यंत अतिशय सखोल मार्गदर्शन या ठिकाणी सरांनी आज केलेलं आहे. धन्यवाद सर, मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने आपला आभारी आहे या ठिकाणी. काही प्रश्न आहेत का? प्रश्न क्वेश्चन आन्सर सेक्शन मध्ये नाहीये. एक शेतकऱ्यांचा हँड रेज केलेला आहे त्यांनी, परंतु बहुतेक त्यांना अनम्यूट होण्यात अडचण दिसते. तर ठीक आहे, हा जो आहे व्हिडिओ आपण हा युट्यूब वरतीही आपण अपलोड करत असतो आणि फेसबुकच्या याच्या माध्यमातून हा व्हिडिओ ऑनलाईन तुम्हाला पाहायला मिळतो. तर जर आपली काही शंका असेल तर आपण युट्यूबच्या याच्यावरती विभागीय विस्तार केंद्राच्या चॅनलवरती सबस्क्राईब करून हा व्हिडिओ पाहू शकता आणि काही शंका असतील तर त्यामध्येही आपण विचारू शकता. त्यामध्ये विचारलेल्या शंकांनाही आपल्या उत्तरं दिली जातील. रेंजचा थोडासा प्रॉब्लेम दिसतो सर तुमच्याकडे. थांबायचं ना? हा सर आपण थांबूया. धन्यवाद. आज या ठिकाणी डॉक्टर सचिन चव्हाण सर आलेले आहेत, वेळात वेळ काढून सरांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी वेळ दिलेला आहे. त्याबद्दल मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने डॉक्टर सचिन चव्हाण सरांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी जे आहेत उपस्थित शेतकरी आणि किसान यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो, तर यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.